डॉक्टर अनिकेत पाटील यांच्यामुळेच रिएक्शन झाले। 4 दिवसाआधी रुक्मिणीबाई दत्तात्रय गरदास राहणार राघवेंद्र नगर जुना विडी घरकुल सोलापूर यांनी जुना विडी घरकुल परिसरातील यशोदा क्लिनिक येथे आपले डोकं आणि डोळे दुखत असल्याने उपचारासाठी गेले होते। दरम्यान तेथील डॉक्टर अनिकेत पाटील यांनी रुक्मिणीबाई गरदास यांची तपासणी करून त्यांना काही गोळ्या आपल्याकडचे आणि काही गोळ्या बाहेरचे अर्थात गोळ्याची चिट्ठी लिहून देण्यात आले आणि ती गोळी घेतल्याने रुक्मिणीबाई गरदास यांच्या डोळ्याला आणि चेहऱ्याला भली मोठी जखम झाली आहे। दरम्यान या संदर्भात रुक्मिणीबाई गरदास यांचे चिरंजीव संबंधित डॉक्टर अनिकेत पाटील यांना माझ्या आईच्या चेहऱ्यावर जखम वाढत आहे, आपण कुठली गोळी दिलात आपल्यामुळेच माझ्या आईला रिएक्शन होत आहे असे सांगितले। दरम्यान त्यावेळेस डॉक्टर अनिकेत पाटील म्हणाले की मी दिलेल्या गोळ्याचे रिएक्शन होऊच शकत नाही असे म्हणून हात झटकले, परंतु आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर अनिकेत पाटील यांनी असायक्लोबिन टॅबलेट दिल्यामुळेच रुक्मिणीबाई दत्तात्रय गरदास यांना रिएक्शन झाल्याची माहिती मिळत आहे। असो असायक्लोबिन टॅबलेट हे 60 वर्षाच्या वरील किंवा 50 वर्षाच्या आतील रुग्णांना चालत नाही असे असताना देखील डॉक्टर अनिकेत पाटील यांनी रुक्मिणीबाई दत्तात्रय गरदास यांना ती टॅबलेट दिली होती, त्यामुळेच रुक्मिणीबाई दत्तात्रय गरदास यांना रिएक्शन झाले असून या संदर्भात रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले यांनी देखील यशोदा क्लिनिकचे सर्वे सर्वा डॉक्टर अनिकेत पाटील यांच्यामुळेच रुक्मिणीबाई दत्तात्रय गरदास यांच्या चेहऱ्याला जखम वाढले आहे। जोपर्यंत डॉक्टर अनिकेत पाटील संबंधित कुटुंबियांना व संबंधित रुग्णाला व्यवस्थित रित्या उपचार करून मिळत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही अशी भूमिका रुग्णसेवक तथा राष्ट्रवादी पक्षाचे कट्टर समर्थक रुपेश कुमार भोसले यांनी घेतले आहे। दरम्यान या संदर्भात सोलापूर महापालिकेचे आरोग्य अधिकारी काय म्हणतात पाहूयात उद्याच्या भागात। शनिवारी मला गरदा साहेबांचा फोन आला की सर माझ्या आईला थोडा त्रास व्हायला लागलाय, आपण दवाखान्याला आयसीयूला यावे। ते शिबिरला त्यांना मी ॲडमिट केलं आणि चौकशी केली की आपण काय लावत त्यांना, ते म्हटले की मी डॉक्टर अनिकेत पाटील यांच्याकडे गेलो होतो घरकुमध्ये डॉक्टर यशोदा हॉस्पिटलमध्ये आणि त्यांनी मलम आणि गोळ्या औषध दिले होते आणि त्याच्यामुळे ते घेतल्यानंतर एका साधारण 2 दिवसानंतर रिएक्शनला सुरुवात झाली, त्यांना पुढे येणे किंवा त्याचा डोळा बंद होणे, सूज येणे असे प्रकार सुरू झाले आणि त्यामुळे ते मला सांगितले की सर आपण मदत करावी। मी त्यांना ॲडमिट केलं शिबिरला, ॲडमिट केल्यानंतर मला वाटलं 2 दिवसात कमी होईल, मला काही अंदाज आला की उद्यापर्यंत कमी होईल, परंतु आज जेव्हा हिने मला फोन केली परत सर ते खूपच वाढले, तोंड सुटलेलं आहे, डोळे बंद झालेत, तर आपण त्यातने यावं। मी इथे येऊन पाहिलो आणि पेशंटचं खूपच सूज आली, डोळे बंद झाले आणि त्रास होऊ लागला पेशंटला। मी डॉक्टरांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, डॉक्टरांनी उडवाउडवीचे उत्तर देऊ लागले। कुठले डॉक्टरांनी दिले? डॉक्टर अनिकेत पाटील। काय म्हणले नेमकं? ते म्हणले की माझ्या असं मी रिएक्शन वळवण्याची गोळ्या देत असतो पण त्यांनी तर औषध गोळ्या दिल्यानंतर हे रिएक्शन झालेलं आहे असं आमचं म्हणणं आहे आणि माझ्या दृष्टिकोनातून मी एक रुग्णसेवक म्हणून काम करत असताना अनेक पेशंटला मी पाहिलो, परंतु हे आजार जो आहे रिएक्शनमुळे झाला आहे आम्ही सर्व माहिती घेतलेली आहे।